विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। जनता पार्टी विद्यार्थी आघाडी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष आज एक विषय घेऊन आपल्या समोर आलेला आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना एक मागणी केलेली आहे। आपण मागणी असं आहे की आमदार गोपीचंद पडळकर साहेब, महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते, बहुजन समाजाचे नेते, यांना एक मंत्रिमंडळात संधी देऊन त्यांचा मान सन्मान करावा अशी आम्ही विनंती करत आहोत या पत्रामध्ये। आणि या पत्रात असं नमूद केलेलं आहे की आमच्या स्वतःच्या रक्ताने आज माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आम्ही लेटर लिहिलेलं आहे। या आमच्या भावना, यातना, चेतना सर्व काही या पत्राद्वारे आपण अर्पण केलेलं आहे। तरी या मागणीपत्राचं त्यांनी विशेष लक्ष देऊन आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना एक मंत्रिमंडळात संधी देऊन मान सन्मान करावा अशी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने, महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मागणी करतो। सांगतो जय महाराष्ट्र। मी अनिल पाटील, सांगली जिल्हा जत तालुक्यामधून गोपीचंद पडळकर साहेबांचा समर्थक म्हणून मी बोलतो। आदरणीय श्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी एक कळकळीची विनंती करायचं आहे। आदरणीय श्री गोपीचंद पडळकर साहेबांना मंत्रिमंडळाचं स्थान देऊन महाराष्ट्र राज्याच्या जनतेची सेवा करायची संधी द्यावं म्हणून मी माझं मनातला भावना मी व्यक्त करतो। माझ्या मनातला भावना नसून तमाम जत तालुक्यातलं सर्व युवक लोकांचं ही भावना आहे। आमचं भावना जो आहे ती भावना आपलं आमचं स्वतःचं रक्तात नाही, या लेटरद्वारे आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना कळवतो आहे। ह्या लेटरचं दखल घेऊन आदरणीय श्री गोपीचंद पडळकर साहेबांना लवकरात लवकर आपलं मंत्रिमंडळाचं स्थान द्यावं ही मी कळकळीची विनंती करतो।